पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळसुण्याचा देते बहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जुजरे चौधरी माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी. तर यावरून तर तुम्हाला कळलंच असेल की मी काहीतरी डेकोरेशन केलंय. तर माझ्याकडे प्लायल आहे, असं ग्रास लावलेलं होतं, तर त्याला थोडीशी मी फुलं लावली आहेत आणि थोडंसं डेकोरेशन केलंय कृष्ण जन्माष्टमीचं. आणि मी हा पाळणा घेऊन आलेली आता एक दोन तीन आठवड्यापूर्वी, तर त्याच्यात फुलं ठेवली आहेत मी. आणि माझ्याकडं देव्हाऱ्यातला वेगळा आहे कृष्ण, श्रीकृष्ण, आणि हा वेगळा आहे, तर हा मोठा आहे माझ्याकडे. त्याच्यासाठी छान सुंदर मला दागिने भेटले सकाळी मार्केटमध्ये, तर मी ते घेऊन आली. छान त्याच्यासाठी कपडे पण घेऊन आली. तर छान मस्त पूजा करणार आहे मी कृष्ण जन्माष्टमीची. तर आमच्यामध्ये ना सुंटवडा किंवा सुटवडा बनवतात, ज्याच्यात सुंट, खोबरं, साखर वगैरे असते, खडी साखर असते, तसंच गोपाळकाला बनवतात. तर गावी आता याच्या आधी मी दोन ब्लॉग मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षीचा गोपाळकाल्याचा गावचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. मग सगळे गावातले जे देवाला नैवेद्य म्हणून आणतात, फळं, लाया वगैरे, ते सगळं असं छान एकत्र करतात, दही वगैरे टाकून त्याचा गोपाळकाला बनवतात. तर ते पण मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि मस्त कृष्ण जन्माष्टमी मी साजरी करणार आहे. तर रात्री 12 वाजेपर्यंत श्रीकृष्णाचं भजन वगैरे सगळं बोलतात. आणि 12 वाजता श्रीकृष्णाला छान आंघोळ वगैरे घालून पाळणामध्ये ठेवतात आणि श्रीकृष्णाचा पाळणा बोलतात. तर मी तुम्हाला पाळणा बोलण्याचा मी थोडासा प्रयत्न करेल. सगळं म्हणजे नैवेद्यची रेसिपी दाखवता दाखवता, पूजा करता करता मी साईड बाय साईड पाळणा पण बोलून तुम्हाला दाखवणार आहे. तर ही अशी थोडीशी मी सजावट केलेली आहे. नैवेद्य बनवून घेते, तर गोपाळकाला बनवणार आहे आणि सुंठवडा बनवणार आहे. तर सुंठवडा मला प्रचंड आवडतो. तर सुकं खोबरं घेतलंय, सुंठ घेतली, सुंठ सुकलेलं आलं म्हणजे सुंठ, आणि साखर घेतली. तर साखरेऐवजी खडी साखर पण वापरू शकतो. तर हे सर्व जे आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहे. हे असं बारीक घेतलंय, करून घेतलंय मी हे असं बारीक. तर आता हे मी काढून घेते. छान असं मातीचं आहे ना ही वाटी आहे माझ्याकडे, म्हटलं याच्यामध्ये काढते. तर सुंठवडा तयार आहे. खोबरं किसून घेऊ शकतो, साखर आणि सुंठेची पावडर अशी मिक्स करू शकतो. पण मी छान बारीक करून घेतले आणि मस्त याच्यावरती आता हे पिस्त्याचे काप टाकले, दिसायला पण छान दिसतं. आता गोपाळकाला करून घेऊया. तर गोपाळकाला बनवायला नाही, इथे मी कुरमुरे घेतले, त्याऐवजी पोहे घेऊ शकता. तर हे डाळ घेतले, थोडंसं माझ्याकडं ट्रुटी फ्रुटी होत्या ते घेतलेत, परत ॲपल आणि इथे काकडी घेतली. तर हे सर्व आधी मिक्स करून घेते आणि मग यामध्ये नंतर दही टाकायचं आहे आणि मग गोपाळकाला तयार आहे. तर यामध्ये मी हे 1-2 चमचे दही टाकते आणि हे असं मिक्स करते. तर गोपाळकाला बनवून तयार आहे. तर माझ्याकडे अजून एक हे असं मातीची हे अशी वाटी आहे, त्याच्यामध्ये हा गोपाळकाला जो आहे मी टाकून घेणार आहे. तर इथे गोपाळकाला आणि सुटवडा बनवून तयार आहे. तर आता पूजा करून घेऊया. बसली इथे मस्त तयार होऊन. तर आता देवबाप्पाला काय करायचं, स्नान घालायचं, छान छान कपडे घालायचे, दागिने घालायचे. ओके,
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेवा। तर आता पूजा वगैरे झाली आहे, तर मी आता श्रीकृष्णाचा पाळणा बोलतीये। पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळसुण्याचा देते डहाळ। कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जोडे जो जो। कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जोडे जो जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गौरस रंग। जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जोरे जो जो। जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जोरे जो जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, सीता सावित्री बायांनो उठा। खारीक खोबर साखर वाटा, जो बाळ जो जोरे जो जो। खारीक खोबर साखर वाटा, जो बाळ जो जोरे जो जो। चौथ्या दिवशी बोलली बाळी, अनुसयेने वाजवली टाळी। कृष्ण जन्मला यमुने तळी, जो बाळ जो जोरे जो जो। कृष्ण जन्मला यमुना तळी, जो बाळ जो जोरे जो जो। पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा, लिंबू नारळ देवीला फोडा। तान्या बाळाची दृष्टग काढा, जो बाळ जो जोरे जो जो। तान्या बाळाची दृष्टग काढा, जो बाळ जो जोरे जो जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा, राधा कृष्णाला घालते वारा। चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळ जो जोरे जो जो। चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळ जो जोरे जो जो। सातव्या दिवशी सटवीचा महाल, तेथे सोनेरी मंडप लाल। यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल, जो बाळ जो जोरे जो जो। यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल, जो बाळ जो जोरे जो जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट, फुललल्या गवळणी तीनशे साठ। श्रीकृष्णाची पाहतात वाट, जो बाळ जो जोरे जो जो। श्रीकृष्णाची पाहतात वाट, जो बाळ जो जोरे जो जो। नवव्या दिवशी नवतीचा फंद, तान्ह्या बाळाने घेतला छंद। वासुदेवाचा सोडवावा बंद, जो बाळ जो जोरे जो जो। वासुदेवाचा सोडवावा बंद, जो बाळ जो जोरे जो जो। दहाव्या दिवशी भाग्याची रात, तेहतीस कोटी देव मिळून येत। उतरून टाकती माणिक मोती, जो बाळ जो जोरे जो जो। उतरून टाकती माणिक मोती, जो बाळ जो जोरे जो जो। अकराव्या दिवशी नारद बोले, देवा तुम्ही हो किती झोपले। मथुरा नगरीत देवकीचे हाल, जो बाळ जो जोरे जो जो। मथुरा नगरीत देवकीचे हाल, जो बाळ जो जोरे जो जो। बाराव्या दिवशी बाराच नारी, पाळणा बांधिला यशोदा घरी। त्याला लावली रेशमी दोरी, जो बाळ जो जोरे जो जो। त्याला लावली रेशमी दोरी, जो बाळ जो जोरे जो जो। तेराव्या दिवशी बोलली बाळी, श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी। गवळणी संगे लावी तो खळी, जो बाळ जो जोरे जो जो। गवळणी संगे लावी तो खळी, जो बाळ जो जोरे जो जो।
चौदाव्या दिवशी तोफा गरजती, शंकर पार्वती नंदीवर येती, बाळाच्या डोळ्यात काजळ घालती, जो बाळा जो जो रे जो जो, बाळाच्या डोळ्यात काजळ घालती, जो बाळा जो जो रे जो जो। पंधराव्या दिवशी नौबत वाजे, श्रीकृष्णावरती घातला साज, यशोदा मातेला आनंद आज, जो बाळा जो जो रे जो जो, यशोदा मातेला आनंद आज, जो बाळा जो जो रे जो जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला, गुरु महाराज विद्या बोलला, श्रीकृष्णाचा पाना गाईला, जो बाळा जो जो रे जो जो, श्रीकृष्णाचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो जो। श्रीकृष्ण महाराज की जय। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय। हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय।